तर मित्रो, महाभारत कथेचा आता पुढील भाग। पाठीमागील भागामध्ये आपण पाहिलं की विंतेला कद्रूचं दासत्व फसवणुकीच्या माध्यमातून का होईना पण कसं पत्करावं लागलं ते या भागामध्ये आपण विंतेचा दुसरा पुत्र गरुड तिची दासत्वातून मुक्तता करतो हे बघूया। गरुडाचा जन्म विंतेला दासत्व पत्करावं लागल्यानंतरचा, म्हणजे ज्यावेळी गरुडाचा जन्म झाला त्यावेळी तो मातेजवळ नव्हताच, तो नैसर्गिकपणे त्याच्या अंड्याचं कवच ज्यावेळी फुटलं त्यावेळी पूर्ण परिपक्व होऊन जन्माला आला आणि विंता यावेळी कद्रूची सेवा करत तिच्या दासत्वामध्ये खितपत पडलेली होती। आता त्यानंतर गरुडाचा जन्म झाल्यानंतर तो आकाशमार्गे स्वतःचं अन्न शोधण्यासाठी गेला अंतरिक्षामध्ये आणि त्यानंतर त्याची भेट झाली विंतेशी ती काही काळानंतर। ती आपल्या मातेची भेट झाल्यानंतर त्यानं पाहिलं की आपली माता अत्यंत दुःखी खिन्न आहे, अर्थात लगेच त्यानं त्याचं कारण विचारलं नाही, पण एकदा ते दोघं बोलत बसलेले असताना कद्रूनं विंतेला हाक मारली। विंतेला हाक मारल्याबरोबर विंता लगबगीनं उठून अगदी गडबडीनं कद्रूकडे गेली, आणखीन हात जोडून म्हणाली की काय आज्ञा आहे। मग कद्रूनं सांगितलं की आम्हाला वनविहारासाठी कुठल्या तरी एखाद्या रम्य बेटावर घेऊन चल। मग त्याप्रमाणे विंतेनं कद्रूला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि तिनं गरुडाला सांगितलं की तिचे जे पुत्र आहेत कद्रूचे पुत्र नाग, त्यांना तू आपल्या पंखावर घे, आणखीन आपण एखाद्या रम्य बेटावर यांना वनविहारासाठी घेऊन जाऊया। त्याप्रमाणे गरुडसुद्धा नागांना घेऊन सापांना घेऊन त्यांच्याबरोबरच गेला। तिथं त्या रम्य बेटावर गेल्यानंतर ते बेट अर्थातच त्या सगळ्यांना आवडलं, पण नागांना आणखी इच्छा झाली की आणखी एखाद्या रम्य बेटावर जावं, आणखी एखाद्या रम्य ठिकाणी जावं। म्हणून ते गरुडाला म्हणाले की तू तर सततच फिरत असतोस, सगळीकडेच फिरत असतोस, त्यामुळं तुला यापेक्षाही अधिक सुंदर ठिकाणं माहीत असतील, तर अशा एखाद्या सुंदर ठिकाणी, यापेक्षाही सुंदर ठिकाणी आम्हाला घेऊन चल। आता मात्र गरुड आपल्या मातेकडं म्हणजे विंतेकडं आला आणखीन तिला म्हणालं की तू आणि मी आपण दोघांनीही या आपल्या सावत्र नातलगांची सतत आज्ञा का पाळायची, ते सांगतील ते सततच का ऐकत राहायचं। तर यानंतर विंतेनं आपला वृत्तांत, आपला पूर्वेतिहास गरुडाला सांगितला। तो याप्रमाणे सांगितला की कद्रूच्या फसवणुकीमुळं मला कद्रूचं दासत्व पत्करावं लागलं, आणखी तू माझा पुत्र असल्यामुळं तुला सुद्धा आणि मला सुद्धा आपल्या दोघांनाही जोपर्यंत या दासत्वातून मुक्तता मिळत नाही तोपर्यंत यांच्या आज्ञा पाळाव्याच लागतील। मग त्यानंतर गरुड नागांच्याकडं सापांच्याकडं आला आणि त्याला म्हणाला की मी तुमचं कुठलं काम केलं, म्हणजे कुठलं अत्यंत प्रिय, कुठलं तरी अत्यंत अवघड असं एखादं काम जर तुमचं केलं तर तुम्ही माझी आणि माझ्या मातेची या दासत्वातून मुक्तता कराल। यावर नाग म्हणाले की आम्हाला अमर होण्याची इच्छा आहे, तर देवलोकीहून अमृताचा कलश जर तू आम्हाला आणून दिलास तर आम्ही तुला आणि तुझ्या मातेला दासत्वातून मुक्त करू। ठीक आहे म्हणाला, हे तुमचं अवघड काम, तुम्हाला जे वाटतं ते मी तुमच्यासाठी करायला तयार आहे, असं सांगून असं सापांना आश्वासन देऊन गरुड आपल्या मातेकडे आला। आपल्या मातेकडे येऊन त्यानं तिची आज्ञा घेतली आणि तिला सांगितलं की मी देवलोकीहून अमृताचा कलश यांच्या या नागांच्या इच्छेप्रमाणे त्यांना आणून देतो आणि त्यानंतर ती हे लोक आपली आपल्या दासत्वातून मुक्तता करतील, तोपर्यंत तू वाट बघ, असं सांगून गरुड अमृत कलश आणण्यासाठी देवलोकी निघून गेला। आता देवलोकी निघून गेल्यानंतर
तो अमृत कलश कशा प्रकारे देवांशी युद्ध करून किंवा सामोपचाराने मिळवतो आणि खरोखरच सापांना किंवा नागांना अमृत कलश मिळून त्यांना अमरत्व प्राप्ती होते का याची हकीकत मी आपणास महाभारत कथेच्या पुढील भागात सांगेन. तोपर्यंत धन्यवाद.